हुशार कोल्ला एक जंगल होते तिथे सर्व प्राणी राहत होते एके दिवशी जंगलाच्या मध्यभागी कोल्ल्याला एक मेलेला हत्ती दिसतो पण तो हत्तीचे जाड कातडे असल्यामुळे तुकडे करून खाऊ शकत नसतो थोड्या वेळाने तिथे सिंह येतो कोल्हा म्हणतो महाराज मी तुमच्या जेवणाचे रक्षण करत आहे सिंह म्हणतो मी दुसऱ्यांनी शिकार केलेले प्राणी खात नाही सिंह निघून जातो कोल्याला असा कोणीतरी हवा असतो की जो हत्तीच्या कातड्याचे तुकडे करू शकेल आणि त्यामुळे कोल्हा हत्तीचे मांस सहज खाऊ शकेल लवकरच तिथे चित्ता येतो कोल्हा म्हणतो सिंहराजाने या हत्तीला मारलेले आहे तो त्याचे कुटुंब आणण्यासाठी गेला आहे तोपर्यंत खाऊन घे चित्ता म्हणतो अरे पण सिंह मला मारून टाकील ना तेव्हा कोल्हा म्हणाला तू जा आणि त्या हत्तीचे मांस खायला लाग सिंहजवळ येताना दिसला की मी तुला इशारा करीन चित्ता मांसावर तुटून पडतो चित्ता मांसवरील कात्री फाडतो तेव्हा कोल्हा त्याला सिंह आल्याचा खोटा इशारा देतो आणि चित्ता पळून जातो कोल्हा खाली बसतो आणि जेवणाचा आनंद लुटतो या गोष्टीचं तात्पर्य असं आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ धन्यवाद पुढील गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा